रत्नागिरी चिपळूण तालुक्यातील सावर्डे परिसरातील 22 गावांनी दारूबंदचा ठराव करून गावात दारू विक्री बंद केली आहे। त्यातीलच एक म्हणजे दहिवली बुद्रुक गाव। या गावात ग्रामदैवत वरदान मानाईच्या मंदिरात ग्रामस्थांनी एकत्रित येऊन ग्रामदेवतेच्या साक्षीने गावात दारूबंदीची संकल्पना राबवली। तर गावच्या ग्रामपंचायतमधील सदस्य आणि महात्मा गांधी तंटामुक्त समिती यांच्या संगनमताने दहिवली बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीमध्ये कायमस्वरूपी दारूबंदी एकमुखी ठराव करण्यात आला। आणि आज आमच्या ग्रामदेवता मंदिर वरदान मानाई नतमस्तक चरणी नतमस्तक आणि आज आम्ही एक मासिक मीटिंग मध्ये एक विषय घेतला होता ग्राम पंचायती 14 नोव्हेंबरला कि दारूबंदी विषयी आणि त्यानंतर आम्ही परत 3 ऑक्टोबरला तंटामुक्तीची पण मीटिंग घेतली। त्यामध्ये पण हा विषय आम्ही घेऊन दारूबंदी विषयी आम्ही चर्चा करून तो निर्णय हे केलेला आहे। आणि सांगायचं झालं तर ह्या दारूबंदीमुळे बरेचसे संसार उद्ध्वस्त होत आहेत। बरेच महिलांच्या आमच्यापर्यंत येत होत्या आणि आमचा महिला बचत गट आहे आनंद ग्रामसंघ तिथेही सुद्धा मासिक मीटिंगमध्ये आमची चर्चा झाली होती। महिलांनी चांगलं प्रोत्साहन दिलं, त्याही म्हणाल्या की आम्ही सहमत आहोत। त्याच्यामुळे आम्ही दारूबंदीवर विषय घेऊन आणि आज 12 तारखेला आम्ही दारूबंदी हा विषय मार्गी लावलेला आहे। या सभांना गावातील अवैध दारू विक्री हातभट्टी दारू व्यावसायिकांना बोलवून त्यांनाही याची कल्पना देण्यात आली। त्यांनीही गावात संपूर्ण दारूबंदी करण्यासाठी सहकार्य करण्याचं सांगितलं असून दहिवली बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीमध्ये कायमस्वरूपी दारूबंदी करण्याचे ठरवण्यात आले आहे। महिलांचे जे प्रॉब्लेम असतात, महिला कितीही गरीब असू देत, किती थोडे पैसे कमवणारी की असेना, पण जे 4 पैसे असतात त्याच्यात संसार करायचा असतो आणि त्यातच जर पुरुष या जर दारू पिणारे वगैरे असले तर त्यांचे संसार कसे होतात ते त्यांनाच माहिती। आम्ही कधी अनुभवले नाही ते, पण ते आम्ही अनुभवलं म्हणजे दुरून तरी पाहिलंय तसे। त्याच्यामुळे आम्ही ते सतत बघत होतो, आम्हाला तर त्रास सहन होता। आपण स्वतः नेहमी म्हणतो की आपण एवढा पैसा घेतो तरी आपला पगार कुठे जातो आपल्याला कळत नाही। त्या महिला बिचाऱ्या स्वतः कमवतात, परत त्या नवऱ्या त्यांच्याकडे दारूसाठी पैसे मागणार, मग त्यांनी त्यांचे संसार कसे करावे। मग आम्ही गेल मागच्याच महिन्यामध्ये ज्यावेळेस गायकवाड सर आमच्या ग्रामपंचायतीमध्ये आले त्यावेळेस हा विषय निघाला की दारूबंदी व्हायला पाहिजे। तर मग आम्हालाही ते वाटलं की खरोखर आहे, जरी आपण ते सहन नसेल करत तरी आपण डोळ्यांनी प्रत्यक्ष ते पाहतोय। त्याच्यामुळे आम्ही म्हणजे दुजोरा दिला की हा विषय झालाच पाहिजे आणि तो थोड्याच दिवसात म्हणजे 1-15-20 दिवसाच्या कालावधीमध्येच आम्ही तो पूर्ण केलेला आहे आणि अशा प्रकारे आमच्या आज दहिवली गावामध्ये दारूबंदी झालेली आहे। या ठरावाची अंमलबजावणी म्हणून गावच्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच तंटामुक्ती समितीचे सर्व सदस्य यांनी एक निवेदन तयार करून सावर्डे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांना दिले। तसेच गावामध्ये अवैध दारू विक्री व्यवसाय हातभट्टी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना वैयक्तिक नोटीस पाठवून अवैध होणारी दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात आली। आणि आज आपल्या आमच्या दहिवली बुद्रुक गावामध्ये आज एक ऐतिहासिक निर्णय गावाच्या दृष्टीकोनातून घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे दारूबंदीचा। आम्ही तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी फिरत असतो, अनेक ठिकाणी ऐकलंय पाहिलंय की अनेक गावं या ठिकाणी दारूमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहेत, परंतु आमच्या गावामध्ये सुद्धा दारूबंदीचा एक आव्हानात्मक असा प्रश्न निर्माण झाला होता। आणि हे आव्हान आहे की सुशिक्षित लोकांना आपण सांगू शकतो, पण ज्यांचं शिक्षण झालं नाही त्यांना ते पटवून द्यायला पाहिजे की दारूचे दुष्परिणाम काय होतात। अनेक संसार या ठिकाणी उघड्यावरती पडलेले आहेत आणि ते आव्हान आमच्यासमोर असताना आमचे ग्रामपंचायत सदस्य असतील, आमचे तंटामुक्तीचे अध्यक्ष महेश घाक आणि त्यांचे सर्व सहकारी यांना विशेष धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी जे आव्हान आहे ते सर्वांना पटवून घेतले किंवा दारू विक्री असेल त्यांनासुद्धा सहकार्यामध्ये घेतले, याचे दुष्परिणाम सर्वांना सांगून आज दारूबंदीच्या दिशेने आम्ही वाटचाल करतोय। आणि काल गुरुवारपासून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे गावाचे। आज आमच्या ग्रामदेवतेचं या ठिकाणी मंदिर बघितलं आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या वर्धमाने देवीची ख्याती आहे आणि या ठिकाणी मोठ्या मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी पर्यटक येत असतात आणि हे पावित्र्य नुसतं मंदिरापुरतं न राहता संपूर्ण आमच्या गावामध्ये राहिलं पाहिजे। आणि यासाठी हा दारूबंदीचा ऐतिहासिक निर्णय आमच्या गावाने घेतलेला आहे, त्याबद्दल सर्वांचे आभार मानत असताना प्रशासनाची भूमिका म्हणून आमचे सहाय्यक पोलीस निरीक्षक API गायकवाड साहेब असतील, आमचे बीट अंमलदार गंभरे साहेब असतील, यांचं विशेष सहकार्य आम्हाला ह्या भूमिकेबद्दल लाभलं, त्यांचासुद्धा आभार मानतो। आणि संपूर्ण गावाला या ठिकाणी या दारूबंदीचं निर्णयाचं स्वागत केल्याबद्दल सर्वांचेच आभार म्हणून धन्यवाद देतो। दारूमुळे गावात अनेक महिलांचे संसार उघड्यावर पडण्याची भीती निर्माण झाली आहे। नवयुवक वर्ग हा व्यसनाधीनतेच्या मार्गाकडे चालला आहे। गावातील अनेक तरुण अल्पवयीन मुलं दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेली आहेत। दारूच्या व्यसनापासून भावी पिढी दूर राहावी अशी सर्व ग्रामस्थांनी इच्छा व्यक्त केली आहे। दारूबंदी गावामध्ये झाल्यामुळे जे
दारू पिणारे जे होते त्यांचं जवळजवळ व्यसन सुटेल, कारण गावामध्ये कुठे मिळणार नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला त्याचा आधार होईल, त्यांचं जीवन चांगलं सफल होईल, त्यांचं कुटुंब सुखी होईल, त्यामुळे जे दारू पिणार आहेत ते जवळजवळ याच्यातून मुक्त होतील आणि संपूर्ण गावाला, संपूर्ण कुटुंबाला, सगळ्या गावाला त्याचा फायदा होईल. अवैध दारू धंदे मुक्त गाव संकल्पना राबवण्याचा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील इतर गावांसाठी आदर्श निर्माण करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, माझे कोकण.